नमस्कार मी सदानंद मोरे आणि आपण आत्ता आमच्या चॅनलमध्ये आलेला आहात महाराष्ट्र मंथनमध्ये आपलं स्वागत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची चर्चा करतोय महाराष्ट्र मंथनमध्ये आणि ती चर्चा करताना आपण एक व्यापक जागतिक पटावरती करतोय व्यापक जागतिक दृष्टिकोनातून करतोय तुलनात्मक पद्धतीने करतोय की राज्याभिषेक नावाची जी गोष्ट आहे ती कोण कोण करत होतं का करत होतं त्याची काय गरज असते ही आपण चर्चा केली आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या काळातले राज्याभिषेक म्हणजे जसा औरंगजेबाचा जसा त्या दुसऱ्या चार्ल्सचा त्यांचा आपण उल्लेख केला आणि किती जुनी परंपरा आहे आणि का कशासाठी करावं लागतंय त्यासाठी करावा लागतो राज्याभिषेक की राजा हा शेवटी सगळ्यांसारखाच इतर माणसांसारखाच एक मनुष्य आहे आता या सगळ्या माणसांपेक्षा तो असा ओर जाऊन बसतो सिंहासनावरती आणि त्यांच्यावरती सत्ता गाजवतो कशाच्या आधारावरती म्हणजे केवळ त्याच्या हातात ते त्याच्याकडे एक बळ आहे ताकद आहे त्या फोर्सच्या आधारावरती का तर तसं म्हणणं हे तितकंसं उपयुक्त होणार नाही आणि जोपर्यंत त्याच्याकडे ती ताकद आहे तोपर्यंतच लोक त्याला मानतील तर याच्या पलीकडे जाऊन काही एक त्याला समर्थन जस्टिफिकेशन एक अप्रुव्हल एक लेजिटिमेशन हे हवं असतं आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने मिळतं म्हणजे आता उदाहरणार्थ लोकशाहीमध्ये आपण बघतो की लोक त्या मुख्य पंतप्रधान असेल किंवा राष्ट्राध्यक्ष असेल त्याला निवडून देतात त्यामुळे आणखीन वेगळ्या समर्थनाची गरज भासत आहे तर राजेशाहीमध्ये असं नसतं आता इंग्लंडसारख्या अर्धी लोकशाही अर्धी राजेशाही आपण म्हणू शकतो जसं ज्योतिरावांनी टीका केली किंवा अमेरिकेतल्या थॉमस पेन वगैरे लोकांनी टीका केली ती बेसळ आहे पण तिथे जो राजा आहे तिथं मुळात पार्लमेंट सगळ्या लोकांनी निवडून दिलेलं आहे प्रधान लोकांनी निवडून दिलेलं आहे पण तरी तो राजा किंवा राणी तिथे असते त्यांना समर्थन लागतं आणि लक्षात घ्या या दोन व्यवस्थांचा मेळ घालण्यासाठी तिथे ऍक्सेशन एक ऍक्ट आलेला आहे म्हणजे दोन्ही गृहांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ हाऊस ऑफ लॉर्ड्स अँड हाऊस ऑफ कॉमन्समध्ये त्या प्रमाणे त्याला अप्रुव्हल मिळतं सगळ्या मिळून त्याला मान्यता दिली जाते आणि मी भागत नाही अजूनही तिथे धर्माची मान्यता लागते आणि मग त्याचा समारंभ होतो तो तिथला जो कोण मुख्य धर्मगुरू असतो इंग्लंडच्या चर्चचा तो तिथे येतो वगैरे 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 म्हणजे लोकांचं सँक्शन धार्मिक सँक्शन या गोष्टी लागतात आणि हे आता मी ज्यांची गोष्ट तुम्हाला सांगितली किंवा शिवाजी महाराज ज्यांच्या काळामध्ये होते चार्ज दुसरा किंवा औरंगजेब ते सतरावं शतक आहे आणि आत्ताचा जो चार्ज तिसरा त्याचं हे आपल्या समोरचं एकविसावा शतक आहे आता समजा आपण मधल्या काही गोष्टींचा विचार केला पण एक असं रेफरन्स म्हणून कारण आपल्याला तरुण एक मुद्दा आहे मांडायचा आहे अनेक लोकांनी शिवाजी महाराजांची तुलना जागतिक पातळीवरती वेगवेगळ्या मोठमोठ्या नायकांशी केलेली आहे सम्राटांशी केलेली आहे म्हणजे अलेक्झांडर क्रॉमवेल असेल आणखीन सीझर असेल आणखीनही काही लोक म्हणजे लेटेस्ट नेपोलियन असेल आणि ही तुलना रियासतकार सर देसाई किंवा आपले कृष्णाजी अर्जुन केळसकर यजुनाथ सरकार अशा मोठमोठ्या लोकांनी केलेली आहे तर त्यातला नेपोलियन महत्वाचा का तर तो सगळ्यात शेवटचा ज्याला राजा बादशाह असा म्हणता येईल सम्राट म्हणता येईल जगज्जेचा काही प्रमाणात कविण्याचा नक्कीच तो होता तर त्याला सुद्धा अशा प्रकारे राज्याभिषेक करून घ्यावा लागला म्हणजे मी इतका श्रेष्ठ आहे मी एवढं जग जिंकलं म्हणून मला राजा म्हणायला लागेल असं नाही आणि हा राज्याविषयक बऱ्यापैकी उशिरा झालेला आहे त्याचा करोनेशन एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये आता त्यावेळेला त्यालासुद्धा गरज भासती ना फ्रान्समधल्या त्या धर्मगुरूची ख्रिस्ती पुरोहिताची आणि एक सांगायला आपल्याला हरकत नाही की तो फारसा राजे नव्हता त्याच्या आता नेपोलियनच्या विरोधात जाणं कोणी शक्य नव्हतं फ्रान्समध्ये पण त्यातल्या त्या, त्या, त्या तो फार आप खुशीने तिथे आला वगैरे नाही पण नेपोलियनने त्याला येणं ने भाग पडला मुद्दा काय आहे की अशा प्रकारे सँक्शन लागतं धर्माचं धर्माचार्याचं महाराजांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतं की असा धर्मचार्य धर्माचार्य हो। गागा भट्टाच्या रूपाने स्वतःहून इथे आला त्याची इच्छा होती की महाराजांनी राज्याभिषेक करायला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा वाटतो मला आता त्या संपूर्ण राज्याभिषेकाच्या समारंभाचं चित्र समकालीन एका मोठ्या चित्रकारानं काढलेलं फ्रान्समधल्या ते उपलब्ध आहे म्हणजे नेपोलियनने ते काढून घेतली आणि ते चित्र इतकं मोठं आहे की तेहतीस बाय वीस फूट अशी त्याची लांबी रुंदी आहे आपण कल्पना करू शकता आणि म्हणजे त्यातले सगळे महत्वाचे लोक तिथे आलेले आहेत त्या चित्रामध्ये आणि तो धर्मगुरू आहे आणि त्या धर्मगुरूने त्याच्या म्हणजे नेपोलियनच्या डोक्यावरती तो मुकुट ठेवण्याची अपेक्षा असते ठरलेलं असतं तसं म्हणजे त्या रिच्युअलचा भाग असतो पण नेपोलियनला तो मुकुट आपल्या डोक्यावरती ठेवायची एवढी घाई झाली असावी की त्यानं जवळपास तो मुगूट त्या ख्रिस्ती पुरोहिताच्या हातून हिसकावून घेतला म्हटलं तरी चालेल आणि आपल्या डोक्यावर ठेवला याची इतिहासामध्ये नोंद आहे तर सांगायचा मुद्दा काय की हे आवश्यक असतं आता त्या संबंधी आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगेन नेपोलियनचा संदर्भाला म्हणून त्या चित्रामध्ये नेपोलियनची आईसुद्धा आहे आणि मी तुम्हाला सांगेन की प्रत्यक्षात आई समारंभात उपस्थित नव्हती आणखी नाही काही नातेवाईक नव्हते माहीत नाही त्यांचा काय कौटुंबिक असेल मुद्दा तो आणि आपल्याला तशी कर्तव्य नाही पण त्या चित्रकाराच्या लक्षात आलं कदाचित नेपुलांना नाही वाटलं असेल की आईच नाही तिथे हे योग्य नाही पण चित्रामध्ये त्या आईला समाविष्ट केलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री की ज्यांनी पहिल्यापासूनच शिवाजी महाराजांच्या वरती फक्त मायेची पाखर घातली इतर आयामप्रमाणे एवढंच नव्हे तर त्या शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक गुरु ठरल्या शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कृतीमध्ये त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निदान आशीर्वाद रूपानं सल्ला मसदीच्या रूपानं सहभाग असायचा हे सगळे आपण जाणतो म्हणजे महाराज ज्या वेळेला आग्र्याला गेले औरंगजेबाला भेटायला आणि औरंगजेबाने त्यांना तिथे ठेवलं कैद करून ठेवलं आणि ते येथील की नाही अशी अवस्था होती अशा काळात स्वतः जिजाऊ मासाहेबांनी राज्याचा कारभार पाहिलेला आहे तर असं त्यांचं महत्त्व होतं आणि त्या त्या अभिषेकामध्ये त्या काळामध्ये हजर होत्या त्यांनी ते सगळं पाहिलं महाराजांना आशीर्वाद दिला त्यांना भरून पावल्याचा आनंद झाला असणार हे सरळ आहे तर हे नेपर्यंत तुम्हाला मी सांगितलं मग आता आपण परत इकडे येऊ महाराष्ट्रामध्ये आणि तिथे पाहू आपण की काय नेमका आहे ते का वाटतं महाराजांना असं राज्याभिषेक करून घ्यायचा राज्याभिषेक करणारा माणूस हा राजा होतो आता या याच्यातनं जर पाहिलं दृष्टिकोनातून तर राज्याभिषेकाच्या अगोदरपासूनच कितीतरी दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा असं म्हटलं जायचं स्वतःचाही उल्लेख कागदपत्रांमध्ये अनेक वेळा त्यांनी राजा असं केलेलं आहे पण याच्यामध्ये फरक आहे कसा फरक आहे की चौऱ्याहत्तरच्या अगोदर म्हणजे सव्वाशे चौऱ्याहत्तरच्या अगोदरचं त्यांचं राजा असणं हे अनभिषिक्त राजा असं म्हणू शकतो आपण मध्ये ते अभिषिक्त राजे झाले हा फरक आहे आणि अभिषिक्त राजा म्हटल्यानंतर कोणालाही कुठल्याही प्रकारचा संशय घ्यायला नाक मुरडायला वाव मिळणार नव्हता आता हे अनभिषिक्त का होईना इतक्या अगोदरपासून म्हणजे सोळाशे चाळीस ते पन्नास या काळामध्येच महाराजांना स्वतःला राजा म्हणावा असं वाटलं कुठल्या प्रकारचं सँक्शन होतं त्यांना कुठलं अप्रूवल होतं तर एक तर नक्कीच की त्यांचा निजार होता त्यांना आत्मविश्वास होता हा झाला एक मुद्दा पण ही गोष्ट तेवढी सोपी नसते छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा स्वतःवरती विश्वास होता तसा त्यांचा एका दिव्य दैवी पारलौकिक ईश्वरी सत्तेवरती विश्वास होता त्यामुळं आपल्याला त्या सत्तेने प्रेरणा दिलेली आहे म्हणजे रामदासांचं ते वाक्य प्रसिद्ध आहे ना हृदयस्थ झाला नारायणं प्रेरणा केली ही ईश्वरी प्रेरणा आहे आणि म्हणून आपल्या राज्याचं अधिष्ठान हे ईश्वरी आहे हे शिवाजी महाराजांना तेव्हापासून वाटत होतं आणि अशा प्रकारच्या समकालीन नोंदीसुद्धा आपल्याला सापडतात त्यांचा आपण थोडक्यात विचार करू आणि मग परत आपल्या प्रत्यक्ष राज्याभिषेकाच्या उपदेशाकडे व्यवहाराकडे वळू काय झालेलं आहे की जेव्हा शिवाजी महाराजांनी अत्यंत अल्पवयामध्ये आदिलशहाचे मुलूक लसके तोडायला सुरुवात केली स्वराज्यामध्ये आणायला सुरुवात केली त्यावेळेला मावळ प्रांतामधले देशमुख वगैरे त्यांच्या पुढे एक पेच उत्पन्न झाला कारण ते कोणाला जबाबदार होते विजापूरच्या सत्तेला त्यांचे ते अंकित होते आणि आता इथं छत्रपतींनी वेगळ्या पद्धतीने राज्य उभारण्याचं काम के सुरू केलंय मग आता त्यांच्याकडे जायचं की आपली बादशाशी निष्ठा ठेवायची असं काहींना पेच पडला आणि बादशाह तंबी जायचा ना की जर शिवाजी महाराजांना मदत केली तर आमची गाठ आहे तो राजद्रोह मानला जाईल तर अशा परिस्थितीमध्ये दादाजी नरसप्रभू नावाचे इथले होते त्यांना बादशाने पत्र पाठवलं असं अशा प्रकारचे धमकी देणारं दादाजींनी ही गोष्ट शिवाजी महाराजांना सांगितली तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना जे उत्तर दिलं ते रियासतीमध्ये आणि अनेक शिवचरित्रांमध्ये अने नमूद आहे ते असं आहे की तुम्ही व आम्ही आदिलशा अशी बेइमानगिरी बिलकुल करत नाही तुम्ही तो कागद घेऊन लगेच आमच्याजवळ यावे रुडेश्वराने आम्हाला यश दिले आणि पुढेही तोच आमचे हिंदवी स्वराज्याचे मनोरथ पूर्ण करण्यास समर्थ आहे श्रींच्या संधीत दादाजी पंथाचे विद्यमाने तुमचे आमचे इमान झाले ते वज्रप्राय आहे हे राज्य व्हावे ही श्रींचीच इच्छा दिसते कोणाचं सँक्शन आहे या राज्याचं आणि या राजाचं कोणा पकडण्यात आलेलं आहे तर ते ईश्वराचं आहे असं शिवाजी महाराजांनी अत्यंत स्पष्टपणे म्हटलेलं आहे पण त्यांना कुणी चॅलेंज केलं नाही तोपर्यंत त्यांना आव्हान कुठं मिळालं पहिल्यांदा त्यांच्या या दाव्याला ते जावळीच्या मोऱ्यांकडनं मिळालं जावळीचे मोरे हे त्या काळामध्ये एक मातब्बर म्हणजे ते घराणच मातब्बर होतं काही शतक त्यांचा तिथे अंमल होता त्या सगळ्या कोकणातल्या प्रदेशावरती रायगड किल्ला सुद्धा त्यांच्या ताव्यामध्ये होता आणि मग अशा वेळेला शिवाजी महाराजांनी एकेकाकडे एक लक्ष द्यायला सुरुवात केली आणि त्यांना कळवलं की आम्ही इथले आता राजे आहोत आणि तुम्ही आता आमच्या ता अंकित असणार आहात तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे त्यावेळेला त्यांनी अर्थात चिडून महाराजांना एक प्रकारचं आव्हान दिलं महाराजांनी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही मुस्तफद राजे म्हणवता राजे आम्ही आम्हा श्री शंभूने राज्य दिले आहे तर तुम्ही राजे न म्हणावे नौकर होऊन आपला मुलूक खाऊन हाम करा फंद कराल तर जावळी मारून तुम्हाला कैद करून ठेवू हा महाराजांचा कळवलं तुम्ही काल राजे झाला शिवाजी महाराजांना कळवलं आणि ते सुद्धा तुम्ही म्हणायला लागलात आम्ही राजा आहोत म्हणून तुम्हाला राज्य कोणी दिले मुस्तफद राजा आपले घरी म्हटल्यावर कोण मानतो आम्ही कोकणचे राजा आहोत आणि आम्हाला राज्य कोणी दिलं श्रींचे कृपेने पाचशाने राजे किताब मोर्चेल सिंहासन मेहरबान होऊन दिले म्हणजे जरी ते वैयक्तिक स्तरावरती श्रींची म्हणजे ईश्वराची कृपा मानत असले तरी प्रत्यक्ष दिलेलं कुणी आहे विजापूरच्या बादशाने हे ही त्यांची धारणा आहे आणि इथे शिवाजी महाराज मात्र तसं काही त्यांना विजापूरच्या बादशाने दिलेलं नाही काही त्यांनी थेट संबंध आपला कोणाशी प्रस्थापित केला हे श्रींचं राज्य आहे ज्याला ईश्वर आहे आणि शिवाजी महाराजांनी ही जी धारणा इथल्या मराठ्यांच्या मनामध्ये निर्माण केली की हे भोसले घराण्याचं राज्य नाही याला एक अधिष्ठाने ते ही धारणा नंतरच्या काळात सुद्धा कायम राहिली आणि तिचा मराठ्यांना औरंगजेबासारख्या महासंकटाशी मुकाबला करण्यासाठी उपयोग पडला उपयोग झाला तो कसा झाला दोन उदाहरणं देतो दो। एक मुद्दा नंतरच देतो की ज्यांचा भोसले घराण्याशी तसा संबंध नाही ते घराण्यातले नाहीत आणि नंतर भोसले घराण्यातल्या एका राजाचा संदर्भ देतो पहिला संदर्भ कोणाचा रामचंद्रपंत आमात्य ज्यांचं आज्ञापत्र हे पुस्तक सर्व प्रसिद्ध आहे त्यात त्या काळातल्या मराठ्यांच्या राजनीतीचं वर्णन पूर्णपणे आलेलं आहे तर तर काय केलं मराठ्यांनी शिवाजी महाराजांनी काय सांगितलं त्यांना आणि शिवाजी महाराजांच्या पश्चात जे राजे होऊन गेले संभाजीराजा असतील राजाराम महाराज असतील त्यांची पण काय धारणा होती हे त्या आज्ञापत्रामधल्या एका परिच्छेदातून स्पष्ट होतं रामचंद्र पंत लिहितात हे राज्य ईश्वर दत्त ईश्वर प्रसाद सामर्थ्ये या राज्याची अभिवृद्धी व्हावी असे समजून त्या विस्खलित प्रसंगात बरी बुद्धी चालवून जे सेवक बुद्धिमंत कृतकर्मे होते त्यांचे मनोधारण व समाधाने केली विचारबुद्धी हळूहळू वाढवून सर्वही उद्योग तत्पर केले सकल प्रजा निशंकपणे स्वामी कार्यास सादर झाले औरंगजेबा सारखा सबल शत्रू चालून आला त्याने या राज्यानिमित्त आपला संपूर्ण पराक्रम व अर्थवैभव सर्व शक्ती वेचली तथापि श्रीकृपेने सकलही निर्फळ झाले परिणामी अथोध्य महोत्साचा परांगमुख होऊन यमलोकास गेला तर हे राज्य ईश्वरदत्त व प्रासादिक आहे अशी प्रजेची सेवकांची आणि खुद्द राजाची समजूत असणं आता ही राजाची समजूत तुम्हाला कुठे दिसते तर जेव्हा औरंगजेब असाच आला तर त्यावेळेला माहितीच बोला संभाजी महाराजांना त्याने काय पद्धतीने वागवलं संभाजी महाराजांना त्यांनी ठार मारल्यानंतर राजारामांच्याकडं राजाराम छत्रपतींकडं राजाराम कारभार आला आणि राजाराम छत्री छत्रपती असं म्हणतायत त्या ठिकाणी बघा त्यांनी नागोजी माने यांना एक पत्र दिले एक सनद दिली त्या संधेमध्ये ते म्हणतायत तुम्ही पूर्वी तांबरांकडे होता म्हणजे काही काळ नागोजी माने मोगलांकडे गेले होते ऐशियास स्वामीचे राज्य म्हणजे देवताभूमी या राज्यात तांबरांचा उपद्रव न व्हावा महाराष्ट्र धर्म राहावा स्वामींच्या राज्याची अभिवृद्धी व्हावी ही भावना आणि त्यानुसार नागोजी माने इथे आले परत हा महत्वाचा मुद्दा आहे तेव्हा हे जे महाराष्ट्र राज्य आहे त्या महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्र धर्म आहे आणि त्या राज्याला अशा प्रकारे ईश्वरी अधिष्ठाने हे छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी अभिषेक केला नसतानासुद्धा राज्याभिषेक केला नसतानासुद्धा राजे म्हणून घ्यायला सुरुवात केली की जे राजेपद जावळींच्या मोऱ्या जावळीच्या मोऱ्यांप्रमाणे त्यांना विजयपूरच्या पाचशांनी दिलेलं नव्हतं त्यांनी सांगितलं की माझा संबंध थेट त्या ईश्वरी सत्तेशी आहे माझी प्रेरणा थेट तो ईश्वर आहे किंवा ही महत्त्वाची भूमिका छत्रपतींनी मांडलेली आहे ती आपण राज्याभिषेकाचा विचार करताना नजऱरेआड करून चालणार नाही धन्यवाद <गण>